पुढे बघणार आहोत हे पुत्राचं झाड आहे. हे बुचाचं किंवा आकाशनी गगनजाई असंही म्हणतात. मेलिंगटोनिया नाव आहे त्याचं, मेलिंगटोनिया हार्टेन्सिस. आणि पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवते बाटल्यांमध्ये असे बूच असायचे कॉर्कचे, ते ह्याच्यापासून बनवायचे. इव्हन बॉल जे आहे ना कॉर्कचे बॉल. आणि हे बघा किती लाईट आहे, लाईट वेट आहे, म्हणून हे पाण्यावरती तरंग. आणि कॉर्क आणि याचं पण फुलं रात्री उमलतात. गगन जाईल आणि ह्याच्यापासून ते कॉर्क्स बनवायचे, म्हणून हे पुच्छा बनवायचे. तर पुच्छाचं आणि याची फुलं मुलभूत आहे किंवा रात्री उमलतात. इकडे बघा कॉर्क्सच्या ह्याच्यात ही छोटी छोटी फुलं दिसत आहेत. आपण तिकडे बागे पाहिली होती ती. तर हे झाड वेगळं आहे, लिंडनेरिया नाव आहे त्याचं. हॉर्क लिंडनेरिया छोटी छोटी फुलं आहेत. ही फॅमिली आहे लिंडनेरियाची, तिचं आहे लिंडनेरिया. आणि ह्या ह्याचं एक दुसरं पण नाव आहे, ते म्हणजे फॉल्स पिंपरनेल असं नाव आहे. फॉल्स पिंपरनेल हर्बनेल मराठी नाव सध्या तरी ह्याला काही नाहीये. हे ब्रीड आहे आपल्या फॉल्स पिंपरनेल मराठी त्याला पिंपरनेलच म्हणतात. आणि अगदी छोटी फुलं आहेत ते पर्पल कलर फ्लॉवर स्मॉल. आणि एक लक्षात ठेवा, वीड म्हणलं की माणसाला उपयोग नसलेली झाड, डायरेक्टली उपयोग नसलेली झाड. आणि अदरवाइज त्यांचा उपयोगी झाड असतात. त्याच्या बाजूला हे दिसतंय तुम्हाला, हे पण एक हॉर्कच्या ह्याच्यातलं. तुम्ही चवळी माठ वगैरे माहितीये ना, अमेरेन्थस हे त्याच फॅमिली. याचा फोटो काढा, याला पर्पल कलर आहे म्हणून हे अमेरेन्थस आहे. त्यांचं राजगिरा म्हणा, चवळी म्हणा, हे सगळं फॅमिली. मॅडम ते मागे बघा ना कसलं आहे मागे. भुताच्या झाडाच्या जो रोप असत ना त्याला रूप असल्या रूप आहे. हे आपण दुसरीकडे लावू शकतो पुन्हा, पण नीट कट केलं करता आलं पण ते असं उपटून चालत नाही. माती सकट सगळं पण मुळ लागत असतील ना, मुळासकट लागत असेल. हो पण ते कसं आहे, असं झाडाचं मेन झाडाचं मूळ असं धावतं आलेलं आहे, त्याला हे असं वरती आलेलं आहे. त्यावेळी मूळ असं इकडून आणि इकडून कापावं लागतं आणि झाडाची खालची मुळं असं एकत्र राहून ते असं कॉम्प्लेक्स करावं लागतं. चला चला चला, हात पकडा.